आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं तुला? हा बरा आहेस ना? आता माफी मागून काय उपयोगच नाही, आम्ही पोलिसात जाऊन तक्रार करणार. हो तक्रार करणार, तक्रार करणार. आम्ही तक्रार करायला नको असेल तर सई मॅडम ना शाळेतून काढून टाका. बँकेत भाजी आणायला आणि मी बाजारात पैसे काढायला. काय बडबडताय तुम्ही? म्हणजे मामा तू बँकेत भाजी आणायला निघालायस आणि तू बाजारात पैसे? नाही तस नाही, ते तुझ्या लक्षात आलं ना कुठे चाललो? आलं ना, आलं ना. हो आलं लक्षात. आणि आई तू बाहेर का निघालीस? भाजीच आणायची होती तर मी शाळेतून येताना घेऊन आले असते ना. आणखीन किती कामं करशील बाळा? आणि तेवढेच माझे पाय मोकळे होतात ना, म्हणून चाललो तू. चल मधु निघतो आम्ही, तू जा. हा तू जा. हा मामा एक मिनिट. आई तुझ्या या शिक्षक लेकीला प्रचंड प्रश्न पडतात. शाळेमध्ये सुद्धा मुलांना प्रश्न विचारून भंडवून सोडत असत. मामा तुला बँकेत जायचंय ना? मग बँक त्या साईडला, तुम्ही दोघं इकडे कुठे चाललाय? नाही काय झालं, मला त्या एका माझा एक क्लायंट आहे ना तिकडे, त्याला पॉलिसीच काम सांगायचं होतं, ते करणार आणि मग तिथून परस्पर बँकेत जाणार. तू तू नी आम्ही पण जातो निघू आम्ही. तुला उशीर होतोय, तुला लवकर जा, उशीर होतोय तुला. आणि आई काळजी घ्या, व्यवस्थित तू नको काळजी कर. तू निघा निघ. चालेल. नाही मामा ठीक आहे, एवढी का घाई करतोस? निघते सावकाश जा बळा, सावकाश लवकर जा. अच्छा अच्छा काय रे मधू, जरी हिला कळलं आपण हिच्या लग्नाचा विचार करतोय तर आपलं काय खरं नाही बाबा? त्या शाळेतल्या मुलांची सोडून आपलीच शाळा घ्यायची. आपण गुरुजींकडे जाऊ, ते वाट बघत असते. हो चल चल. देवा तुला आता हे सगळं कळल्यावर सुद्धा इतका शांत तू कसा काय राहू शकतोस? मग मी काय करायला हवं जानू? 30 वर्षाचा होण्याच्या आधी तुझं लग्न व्हायला हवं, नाहीतर तुझा मुलगा अल्पायुषी आहे, देवांशने त्याच्या वयाची 30 पूर्ण होण्याआधी लग्नबंधनात अडकणं गरजेचं आहे. नाहीतर तुझ्या त्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे
माझ्या आयुष्याला धोका आहे. बरोबर. मग तुझा विश्वास नाहीये गुरुजींनी केलेल्या भाकितावर? देवांश, हे बघ, खर तर या सगळ्या गोष्टींवर माझाही विश्वास नाही, अजिबात नाही. पण आपण ही गोष्ट लाईटली घेतात का? मला उगाच विषाची परीक्षा कशाला घ्यायची? गाईज गाईज गाईज, रिलॅक्स रिलॅक्स. फर्स्ट ऑफ ऑल, मी हे सगळं लाईटली अजिबात घेत नाही आणि मी शांत आहे, कारण कारण माझा तुम्हा दोघींवर खूप विश्वास आहे. मला माहिती आहे तुम्ही दोघी माझ्या बरोबर काही चुकीचं घडूच देणार नाही. पण मी का टेन्शन घेऊ, काय होणार आहे त्याने? तुम्ही दोघी आहात ना माझ्या बॉडीगार्ड, अँड आय एम शुअर एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन. इट हॅज टू बी, कारण तुझ्या लग्नाची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली. हे बघ, तुझ्या आयुष्यात अशी मुलगी आणेन ना मी की तुझ्या लाईफ मध्ये, तुझ्या करिअर मध्ये तुला पुढे पुढे घेऊन जाईल, तुला मागे खेचणार नाही. बरं, मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे, सो एक्सक्यूज मी. बाबा, तू तू का टेन्शन घेतेस? नको ना प्लीज. तुला आता नाही कळणार, तुला तुझं मूल होईल ना तेव्हा कळेल की आपल्या मुलावर जर काही संकट असेल तर कसं वाटतं ते. सिरियसली मूल? तू हसतोस, हस ना, हस हस, तू कर माझी चेष्टा, जरा सुद्धा गांभीर्य ठेवू नकोस हा तू. नाही, तू असं कर ना, तू नकोच करूस लग्न, कशाला करतोस, जाऊ दे, नकोच करू. अजिबात रिलॅक्स. मी असं म्हणालो का की मला लग्नच करायचं नाही? म्हणालो का असं? मी फक्त इतकंच म्हणतोय की मला माहिती आहे तू आणि आई माझ्याकरता योग्य ती मुलगी शोधून आणा. मग आय नो,